गोवंश हत्याबंदी असतानाही जनावरांची कत्तल करून गोमांस जवळ बाळगल्याचा प्रकार आणखी एकदा समोर आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी समाजसेवक धन्यकुमार पटवा यांनी फिर्याद दिली आहे. धस पिंपळगाव रोडवर जुन्या कचरा डेपो जवळ मांस गोवंश जनावरांची शिंगे व ताजे रक्त सांडलेले दिसले. याचा शोध घेतला असता इफ्तेकार गफार सौदागर, उबीस सौदागर, जिशान सौदागर, वाहिब सौदागर सर्व राहणार मंगळवार पेठ बार्शी यांनी हत्याबंदी असतानाही गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस जवळ बाळगले व विक्री करतानाही दिसून आले.